नमस्कार मित्रांनो मित्रांनो, गौरी पूजन म्हणजेच महालक्ष्मी पूजन हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। हा सण 3 दिवस चालत असतो, त्यामुळे घरामध्ये एक प्रकारे आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण तयार होते। प्रसन्न वातावरण तयार झाल्यामुळे एक प्रकारचा आनंद माणसाला मिळत असतो। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे वेगवेगळे सण आहेत, त्यामुळेच माणसाच्या जीवनामध्ये एक प्रकारे आनंद निर्माण होत असतो। आमच्या घरातील गणपती आणि गौरीची स्थापना कशा प्रकारे केलेली आहे, त्याचबरोबर यावर्षी आम्ही नवीन गौरींचे मुकुटे आणलेले आहेत। हे मुकुटे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचबरोबर गौरींची सजावट कशा प्रकारे केलेली आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। आमच्या घरातील गणपती बाप्पा आणि गौरी या दोन्हीचेही मी तुम्हाला आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवणार आहे। चला तर मग आपण आता माझ्या घरातील ज्या गणपती आहेत त्याचबरोबर महालक्ष्मी आहेत यांची सजावट मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, मखर करण्यासाठी जे पडदे असतात ते पडदे सुद्धा मी यावर्षी नवीन आणलेले आहेत आणि मुकुटे सुद्धा नवीन आणलेले आहेत। जुने मुकुटे आणि नवीन मुकुटे दोन्ही तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर मग प्रत्यक्ष आपण आता सजावट पाहूया। मित्रांनो, ही गणेशाची मूर्ती आहे, खूप सुंदर स्वज्वल अशा प्रकारची ही मूर्ती आहे। हा आमच्या घरातील गणपती बाप्पा पाहू शकता, जास्त डेकोरेशन यावर्षी केलेलं नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती। असा दरवर्षी आम्ही खूप सुंदर असं गणपतीसाठी डेकोरेशन करत असतो, परंतु यावर्षी डेकोरेशन केलेलं नाही आहे। सर्वप्रथम आपण गेल्या वर्षीचे म्हणजे अगोदरच्या आमच्या ह्या गौरी आहेत, हे दोन्ही गौरींचे मुखवटे तुम्ही पाहू शकता। या जुन्या महालक्ष्मी आहेत, त्यांची ही पिलवंड आहेत। मित्रांनो, आमच्या घरामध्ये गौरी पूजनानिमित्त महालक्ष्मी पूजन आहे, तर या ठिकाणी पैशांची या पूजा वगैरे केली जाते। दरवर्षी यामध्ये आम्ही वाढ करत असतो। आता आपण सजावट पाहूया। पहा, या ठिकाणी हा फ्लावर पॉट आहे, खूप सुंदर कलरमधील फुलं आहेत। या बाजूने एक फ्लावर पॉट ठेवलेला आहे। मित्रांनो, यावर्षी नवीन गौरींचे मुकुटे आणलेले आहेत, ते कसे आहेत आपण पाहूया। किती सुंदर हा चेहरा आहे पहा। मित्रांनो, हे चेहरे एकदम सिंपल आहेत, अलंकार वगैरे काही नव्हते। नंतर मी नथ आणि कानातील झुंबर आणलेले। मित्रांनो, चेहरे आणल्यानंतर मी या चेहऱ्यावरती थोडंसं काम केलेलं आहे, डोळे आणि ओठाचं काम मी घरी आणल्यानंतर थोडंसं केलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर या महालक्ष्म्यांचे चेहरे दिसत आहेत। मित्रांनो, महालक्ष्म्यांचे मुकुटे घेत असताना कोणत्या प्रकारातील घ्यावेत, किती प्रकार आहेत, कोणत्या प्रकारातील मुकुटे अधिक चांगले असतात, त्यांची किंमत किती असते, याविषयीची संपूर्ण माहिती पुढे मी तुम्हाला देणार आहे। डोळे आणि ओठावरती ॲक्रॅलिक कलरच्या सहाय्याने काम केल्यामुळे ते अधिक सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत। सुरुवातीला डोळे थोडेसे बारीक होते, ओठही लहान होते, त्यामुळे चेहरा एवढा व्यवस्थित वाटत नव्हता, परंतु मी घरी आणल्यानंतर ॲक्रॅलिक कलरच्या सहाय्याने काम केल्यामुळे त्यातील सौंदर्य वाढलेले आहे। आता थोडीशी सजावट पाहूया। हा मुलगा पहा, फेटा घातलेला किती आकर्षक दिसत आहे। त्यानंतर हे प्लॅस्टिकचे फ्लावर पॉट्स आहेत। ही मुलगी पहा, हिला पिंक कलरचा फ्रॉक घातलेला आहे। गौराईंच्या समोर 5 धान्यांच्या राशी ठेवतात। या मुगाच्या राशीमध्ये फळं ठेवलेली आहेत, सफरचंद, डाळिंब, सीताफळ आणि मोसंबी। मोसंबी, सीताफळ आणि डाळिंब हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे आहेत, सफरचंद ओरिजिनल आहेत। बाजूलाच केळी ठेवलेले आहेत। ही हरणांची जोडी तुम्हाला दिसत आहे, ती पितळी
हरणाची जुडी आहे म्हणजे पितळाची आहेत, त्याचबरोबर बदक सुद्धा पितळाचेच आहेत। हे घर माझ्या मुलीने तयार केलेलं आहे। या ठिकाणी महालक्ष्म्यांसाठी प्लेटमध्ये नैवेद्य ठेवलेला आहे। मित्रांनो, महालक्ष्म्यांना पुरणाची पोळी त्याचबरोबर 16 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य केला जातो। तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये हा नैवेद्य ठेवलेला आहे। त्याचबरोबर केळीच्या पानावरती ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून फळ आणि दिवे केले जातात। त्यामध्ये तेल आणि वात ठेवून पूजा आणि आरती करतेवेळेस हे संपूर्ण दिवे लावले जातात आणि महालक्ष्म्यांची आरती केल्या जाते। मित्रांनो, हे नवीन पडदे आणलेले आहेत। दरवर्षी आम्ही साड्यांपासून मखर तयार करत होतो, परंतु ते व्यवस्थित तयार होत नव्हतं आणि त्याला वेळही फार लागत होता, म्हणून यावर्षी हे तयार करून घेतलेले पडदे आहेत। खूप सुंदर त्या पडद्यांची डिझाईन, समोर कमान, आतमध्ये झुंबर, खूप छान असा हा पडदा तयार झालेला आहे। आणि हा पडदा लावण्यासाठी फक्त 5 मिनिटं वेळ लागतो, साड्यांसाठी 1 ते 1.5 तासांचा वेळ लागत होता। पहा किती सुंदर या ठिकाणी या महालक्ष्म्यांची सजावट तुम्हाला दिसत आहे। समोर लाइटिंग सुद्धा लावलेली आहे। मित्रांनो, महालक्ष्म्यांचे मुखवटे तयार करणारे महाराष्ट्रामध्ये मोजकेच कारागीर आहेत। आपण पाहतो की महालक्ष्म्यांच्या किमती 400 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत आहेत, परंतु सुरेंद्र निमकर नावाचे अमरावतीचे फेमस कारागीर आहेत। स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे त्यांच्या मुखवट्यांना खूप मागणी आहे। त्यांचे मुखवटे 4.5 ते 5 हजार रुपयापर्यंत मिळतात। हे मुखवटे घेण्याअगोदर मी त्यांच्याशी संपर्क केला होता, परंतु गौरी स्थापनेच्या 2 दिवस अगोदर संपर्क केल्यामुळे ते मला म्हणाले की मी तुम्हाला मुखवटे आता देऊ शकत नाही, संपूर्ण ऑर्डर्स बुक झालेले आहेत। त्यामुळे मी परभणीमध्येच हे मुखवटे घेतलेले आहेत। निमकर यांच्या मुखवट्यासारखेच हे डमी मुखवटे आहेत। त्यांच्यासारखे नसले तरी त्यांच्यासारखेच थोडेफार दिसतात। हे मुखवटे मला चांगले वाटले, परंतु डोळ्यामध्ये आणि ओठामध्ये फारसं काम केलेलं नव्हतं, म्हणून मी घरी आणल्यानंतर ॲक्रॅलिक कलरच्या सहाय्याने डोळे आणि ओठाचं थोडंसं काम केलेलं आहे। त्यामुळे हे चेहरे अधिकच आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत। मित्रांनो, महालक्ष्म्यामध्ये 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार असतो मॅट फिनिश आणि दुसरा जो असतो तो चकाकी असणारा, म्हणजे त्या महालक्ष्म्यावरती चकाकी असते, चमक असते, त्यावरती लॅकर किंवा क्लिअर वार्निश मारल्यामुळे ती चकाकी येत असते। मॅट फिनिश या प्रकारातील महालक्ष्म्यांना सध्या जास्त मागणी आहे आणि त्यांचा दरही जास्त असतो। 2000 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत या महालक्ष्मी आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात, परंतु या महालक्ष्म्यांची आपल्याला काळजी घ्यावी लागते। मॅट फिनिश असल्यामुळे हळदी कुंकाचे किंवा वल्ला जर डाग लागला तर तो निघत नाही, त्यामुळे या महालक्ष्म्यांची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, नसता महालक्ष्म्या खराब होण्याची शक्यता जास्त राहते। त्याचप्रमाणे ज्या क्लिअर वार्निश मारलेल्या किंवा लॅकर मारलेल्या महालक्ष्मी असतात, त्या महालक्ष्म्यावरती चकाकी असते, त्यामुळे वल्ला डाग किंवा हळदी कुंकाचा डाग लागला तर आपण वल्ल्या कपड्याच्या सहाय्याने तो पुसून घेऊ शकतो। या ज्या महालक्ष्मी असतात, या महालक्ष्म्यांची किंमत 500 रुपयापासून ते 1.5 ते 2 हजार रुपयापर्यंत या मार्केटमध्ये तुम्हाला मिळू शकतात। मित्रांनो, मला मॅट फिनिश या प्रकारातीलच मुखवटे खरेदी करायचे होते, परंतु ते मला मिळाले नाहीत, म्हणून मी लॅकर लावलेल्या महालक्ष्मी आणलेल्या आहेत। या महालक्ष्म्यांची लाईफ
जास्त आहे, परंतु मॅट फिनिश प्रकारातील मुखवटे लॅकर लावलेल्या मुखवट्यांपेक्षा अधिक आकर्षक, सुंदर, नैसर्गिक आणि वास्तवतेचं दर्शन घडवणारे असतात। म्हणून मॅट फिनिश या प्रकाराला सध्या जास्त मागणी आहे। मित्रांनो, तुम्ही माझ्या घरातील महालक्ष्म्या आणि गणपती दोन्हींची सजावट पाहिलेली आहे। तुम्हाला महालक्ष्म्यांची सजावट त्याचबरोबर महालक्ष्म्यांचे मुखवटे कसे वाटले कमेंट करून मला तुम्ही जरूर कळवा। आणि मित्रांनो, महालक्ष्मी पूजन या विषयावर आधारित स्मरण चित्राचे रेखाटन मी भाग क्रमांक 148 मध्ये करून दाखवलेले आहे, तुम्ही तो भाग पाहिलाच असेल। पुढील भागामध्ये महालक्ष्मी पूजन या विषयावर आधारित स्मरण चित्राचे आपण रंगकाम पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती स्मरण चित्राचे रेखाटन पाहायला आवडेल ते मला नक्की कळवा। त्याचबरोबर माझ्या महालक्ष्म्यांचे मुखवटे तुम्हाला कसे वाटले, सजावट कशी वाटली ती मला कमेंट करून तुम्ही जरूर कळवा। भेटूया पुढील भागामध्ये। धन्यवाद।